तथाकथित चाणक्य एका भाडोत्री चाणक्याला भेटणं म्हणजे शरद पवाराच्या राजकारणाचा अस्त जवळ आला आहे असा त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे, कारण ते नेहमी स्वतःला चाणक्य म्हणून घेतात आणि आता अशी त्यांच्यावरती का वेळ आली की भाडोत्री माणसाकडून त्यांना सल्ला घ्यावा लागतोय, म्हणजे त्यांची जी बिन विचाराची बिन बुडाची विचारसरणी या महाराष्ट्रामध्ये होती ते लोकांच्या पुढे आता सिद्ध झालेलं आहे। त्यांनी किती जरी प्रयोग केले काही जरी केलं तरी महाराष्ट्रातल्या बहुसंख्य बहुजनांनी त्यांची भूमिका ओळखलेली आहे। या महाराष्ट्रातील बौद्ध मातंग चांभार कुंभार ढोर नावी साळी तेली कुष्टी वंजारी अक्कर धनगर संगर रामोसी वडर बेडर मुसलमान लिंगायत परीर गडसी डवरी माकडवाला कासी कापडी लोणारी समाजाच्या कोराड्याच्या पुराणी माकडवाल्याच्या पुराणी सगळे यांची भूमिका ओळखलेली आहे की हे सगळं राजकारण करायचं आपल्या पैपवण्याचं सत्ता स्थापन करायची त्यांच्यावर कोणता विचार नाहीये। विचार नाहीये मागच्या इलेक्शन मध्ये कळलं की अनेक लोक सोडून गेली त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची काहीतरी वाळू सरकली असेल म्हणून ते काहीतरी लोकांना शो करायच्या दृष्टिकोनातून गेले असतील, पण हे सगळं कॉर्पोरेटपणा ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मध्ये चालणार नाही। त्या पुतण्यांच्या पुढे काँग्रेसवाल्यांचं काही चालत नाही। ते फक्त काका पुतोशी तथा